कृष्ण गोपाल कृष्ण भगवान गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेतान स्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्त विनायकं गुरुं भानु ब्रह्मा विष्णु महेश्वरान सरस्वती प्रणदादौ सर्वकार्यार्थ सिद्धये मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव आतिथि देव भव सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। गोपाल कृष्ण भगवान लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरंदं श्रीरामचंद्रं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वाचार्पजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गोविंदाय नमो नमः। गोविंदाय नमो नमः। वाराणस्यां भैरवदेव संसार भयनाशनम् अनेक जन्म कृतं पापं दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति। अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण सर्वपाप प्रमोच्यते। आज भगवान अर्जुनाला 12व्या अध्यायामध्ये भक्तियोग सांगतात। भक्ति शब्दाला सुद्धा योग जडले, ज्ञान योग, कर्म योग, भक्ति योग। पण साधारणता तत्ववेत्ते लोक भक्तीला दुर्बल समजतात। भक्ति म्हणजे काय? अडाणी लोकांचं काम आहे असं वक्तव्यात लोकांच्या बोलण्यात येतं। ज्येष्ठ श्रेष्ठ असे कीर्तनकार सुद्धा असे शब्द वापरून टाकतात, कारण बोलण्याच्या ओघामध्ये त्यांना भान नसतं। जर भक्ती दुर्लभ असती तर तिने इतके लोक उद्धरले असते का? ज्ञानाने आणि कर्माने उद्धरलेल्या लोकांपेक्षा भक्तियोगाने उद्धरलेल्या लोकांची संतांची संख्या जास्त आहे। पण आता काय करणार? कच्च्या गुरुचे कच्चे चेले बोलताना असं बोलून जातात। देवळात भोळे भावळे लोक जातात असंही बोलून टाकतात। आम्ही देवळात कीर्तन करत नाही, आम्हाला टेज लागतं मोठं, कारण आम्ही ज्ञानी आहोत। देवासमोर भक्तच कीर्तन करेल। कीर्तनी नाचू रंगू असा अभंग ते म्हणून टाकतात मध्ये। म्हणून पूर्वीचे कीर्तनकार ज्ञानेश्वरी पांडुरंगाचा ज्ञानोबाचा फोटो असल्याशिवाय रस्त्यात कीर्तन करत नव्हते। निदान तुळशी वृंदावन तरी कीर्तनाला समोर पाहिजे असावं असा नियम होता। आता ते स्टेजवर म्हणतात तिकडे ठेवा तुळशी, कारण फोटो येणार नाही। आणि बोलताना बोलतात दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो देवांशील तो ते लाहो प्राणियात। म्हणून बोलणं आणि क्रिया यामध्ये एकता पाहिजे। तर भक्तियोग हा दुर्लभ योग नसून महान पुरुषार्थ योग आहे असं भगवान पटवून देणार आहे। कोणाला? अर्जुनाला। आता हे लोक म्हणतात अर्जुनाला पटवलंय आपला काय संबंध आहे? अर्जुन इतका काही अज्ञान होता असं नाही आहे। आता 12व्या अध्यायाचं वर्णन सांगताना 7व्या अध्यायापासून भगवान पुन्हा रिपीट करतात, कारण त्याला आठवण करून देतात। मागच्या वर्णनाची आठवण असल्याशिवाय पुढचं लक्षात येत नाहीतर पुढे पाठ आणि मागे। हा
म्हणून सातव्या अध्यायात आणि आठव्या अध्यायामध्ये भगवान स्वतःच्या अव्यक्त स्वरूपाचं चिंतन करण्यावर भर देतात. कशाचं चिंतन कर? माझ्या अव्यक्त रूपाचं. ज्या वेळेला आपण मागच्या अध्यायाचं चिंतन करू तेव्हा पुढच्या अध्यायाचा माघावा आपल्याला समजतो. म्हणून ते म्हणतात नवव्या अध्यायामध्ये व्यक्त उपासना कर म्हणून स्पष्ट सांगतात. नववा अध्याय 27वा श्लोक 11व्या अध्यायाच्या शेवटी सुद्धा भगवान भक्तीवर भर देतात. सर्व कर्म परमेश्वरार्पण बुद्धीने करून वा असं स्पष्ट सांगतात श्रीराम. सगळं कर्म कर, कर्म करायला परवानगी देतात पण मला समर्पण, समर्पण आलं की भक्ती आली. आता मध्ये तरुण पिढीने वाद निर्माण केला होता बघा तुमच्या डोळ्यासमोर. कन्यादान शब्द हा कमी प्रमाणाचा आहे, कन्या सन्मान. आता बघा वाद होता 8-10 दिवस चालला होता हा वाद शब्दांचा. आता तुम्ही भारतीय संस्कृतीच्या शब्दावरच वाद निर्माण करता, इथेच तुमचं अज्ञान आहे. बाकीच्या संस्कृती दिसत नाही का? तिथे केला तर लगेच थोबाडीत बसते. दान या शब्दाचा अर्थ समर्पण आहे. दान याचा अर्थ समर्पण आहे. मग समर्पण कशाचं? तर ज्या ज्या कार्याची जी जी विधिलिखित सांगितली आहे सगळ्या दानामध्ये श्रेष्ठ दान सांगितलं कन्यादान, कारण त्याच्यात वंशवृद्धी आहे. म्हणून अर्जुनाला परमेश्वरार्पण बुद्धी करायला सांगतात. अर्थात अर्जुनापुढे प्रश्न उभा राहतो, व्यक्त उपासना श्रेष्ठ का अव्यक्ताची उपासना सोपी? दोन प्रश्न निर्माण झाले. आपल्याही मनात तसे निर्माण होतं, हे करायचं का ते करायचं? निर्गुण का सगुण उपासना? आता हा तिसरा भेद. माऊलीने स्पष्ट सांगितलं तुझं सगुण म्हणू की निर्गुण, सगुण निर्गुण एकू. हा 12व्या अध्यायामध्ये सुरुवातीला अर्जुनानं भगवंताला याच प्रश्नानं सुरुवात केली आहे की देवा काय करायचं. उत्तरामध्ये भगवान भक्ती मार्गाचं श्रेष्ठ श्रेष्ठत्व प्रतिपादन करतात आणि म्हणतात माझ्या ठिकाणी मन गुंतवणारे, माझ्या श्रद्धेची उपासना करणारे योगी श्रेष्ठ. आता याला तुम्हाला उदाहरण देतो. नरसिंह मेहता जुनागडला असताना नरसिंह मेहत्याची महती वाढवण्याकरता नरसिंह मेहता भक्तीच करायचे, भगवंताचं भजनच गायचं आणि काही जे द्रव्य होतं ते येणाऱ्या भक्तांना अन्नदानात खाऊ घालून मोकळे होत आहे. भगवंतांनी एक दिवशी घाट रचला की यात्रेला जाणारे लोक म्हणाले की नरसिंह मेहता तुमची हुंडी द्वारकेमध्ये असं मी ऐकलं. नरसिंह मेहता म्हणे नाही ना बाबा, माझी हुंडी फक्त द्वारकाधीश आहे, माझी हुंडी दुसरं कोणी नाही. परवाचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला दिवाळीच्या दिवसाचं आपल्या मंदिरात घडलेलं. एक कुटुंब आलं, एक मुलगा, एक आई आणि एक वडील. आधी मध्यम म्हणजे जगून समोर बसलेला होता. एकदम परिस्थिती साधारण दिवाळीच्या दिवशी 7-8 फुलं विकत घेतले त्याने झेंडूचे आणि मारुतीपासून दर्शन करत करत ते देवापर्यंत गेले. आता सहज त्या माणसाच्या आतून असं फूल फेकलं गेलं. गेल्यानंतर सीतेचा टोप जो आहे चांदीचा होता तो झाला वाकडा असं तिरपावलं. तो ग्रस्त धावत आला. मला त्याने विचारलं म्हणे महाराज माझं फूल देवाच्या टोपाला लागून गेलं, मला अपराध घडला, तुम्ही मध्ये जाऊन तो टोप नीट करून द्या. मी म्हटलं काही काळजी करून, म्हणून मी त्याच्या हातात मोठं सफरचंद दिलं. माझी मी सफरचंद वाटत होतो त्याने मोठं सफरचंद दिलं. त्या तोपर्यंत त्याची मंडळी आली. तिच्या हातात पुन्हा दुसरं मोठं सफरचंद मीठ ठेवायला गेलो. तिने सांगितलं महाराज त्यांना तुम्ही मोठं दिलं आहे ना त्याच्यात आता नको. ती गेल्यावर मुलगा आला 4 वर्षाचा. त्या मुलाच्या हातात मी पुन्हा मोठं सफरचंद दिलं. त्या लहान मुलाने सुद्धा सांगितलं माझ्या वडिलांना मिळालं आहे आता मला नको. मला त्याच वेळा रंका बंका आणि पंका यांची आठवण आली, कारण हे भगवंताला समर्पण होऊन भक्ती करत होते.
आत्यात मला पुराने झालं म्हणे. कधी आम्ही गीता वाचतो म्हणे तुमचं उदाहरण जे आहे ना ते कधी पटकन पटवून देतात म्हणे. तर रंका भंका आणि पंका यांनी आपलं कुंभारत्व सोडून पंढरपुरामध्ये राहायला आले. लाकडं आणायचे विकायचे आणि उदरनिर्वाह करायचे. नामदेव महाराजांच्या मुलीचं आणि राका कुंभाराच्या मुलीचं भानगड झाले. मग श्रेष्ठत्व दाखवण्याकरता पांडुरंगाला नामदेव महाराजांनी सांगितलं. नाम भगवान म्हणाले नामे चल अरे मला जरा कधीच भेटायचं होतं तुझ्या निमित्ताने भेटायला आलं त्याचं दर्शन करायचं मला म्हणे. त्याचं म्हणे ओरे अरे ते फार परम भक्त आहे माझे सगळ्या भक्ती मार्गात ते योगाच हा सगळं साधणार म्हणे. मी तुमच्या नाही रे म्हणे तू कुठे पत्ता नाही त्याचा. गेले एका जंगलामध्ये राका बंका हे लाकडं तोडत होते. लाकडाच्या मोळ्या गेल्यावर भगवंताने मस्त ब्राह्मणाचं रूप धारण केलं. नामदेव महाराजांनी रूप धारण केलं आणि एक सोन्याचा गोप फेकला असा. अहो राका महाराज तुमचा सोन्याचा गोप पडला. एका विठ्ठला वाचून दुसरा गोप नाही. आता त्यांनी पाहिले की बायांना सोन्याचं प्रेम असतं म्हणून ते बाई तुमच्या नवऱ्याचा गोप पडला. माझ्या नवऱ्याचा गोप म्हणजे एकच विठ्ठल आहे दुसरा नाही. आणि लहान मुलगी आली जिने वाद केला होता तिला सांगितलं गोप पडला की बाबा मुलगी उचलून घेईल. आमच्या विठ्ठला वाचून आमच्याजवळ गोप नाही त्याचं उदाहरण मला दिवाळीच्या दिवशी तिथे मिळालं. दोन्हींनी सफरचंद घेतलं नाही तर आपल्यासारखी ऐका म्हणते आज पुढे घर प्रसाद घे ना प्रसाद. त्या बाईने मुलीला मुलाला तो सांगितलं नाही त्याच्याकडे पाहिलंही नाही पण त्या मुलाने मोठं सफरचंद घेतलेलं नाही हे आपल्या नातवांना शिकवून ठेवा. आजीलाही शिकवून ठेवा. आजी आपल्याला मिळालं इकडे घेताना नातवाला परत पुढे करते नाही घेतलं जगू समोर बसलेला आहे. त्याच वेळा मला राका बंकाची खोटा लक्षात आली की परमेश्वरा तुझे भक्त या जगामध्ये आहे. एक एक जन्माला म्हणजे तुझे चिरून तुकडे करा म्हटलं तुला काय करायचं आहे. काही काही लोक सल्ला देऊन देतात मला ते वाटा दिवाळी आहे ना कारण सर्वसाधारण मोठा माणूस इथे लगेच खात नाही मग काय करायचं तर एक ते एक वाटून द्यावं हे संपलं. मी पुष्कळ वेळा सांगितलं प्रसाद संपला ना तुकडे करू नका जायचं संपला बंद करून द्यायचं. तर ते सफरचंद त्या मुलाने घेतलं नाही. मी घरी सांगितलं आणखीन दुसऱ्या दिवशी रुपणगड आणि आताही तुमच्यापुढे विषय म्हटला. भक्ती योग सगळ्यात श्रेष्ठ आहे उदाहरणासहित स्पष्टीकरण. आता हा राम ऐनवेळेवर उदाहरणं आठवून देतो ही त्याची कृपा आहे. म्हणून तुम्हाला काय सांगितलं कोण सांगताय तुम्हाला भगवद्गीता राम त्याची इच्छा आहे. दिवाळीच्या दिवसाचं उदाहरण राकाबंकाचं उदाहरण त्यांनी नाही घेतलं. त्या दोन्ही आईने आणि मुलाने सफरचंद घेतलं नाही. मग मी उठलो तो सीतेचा टोप नीट केला म्हणे महाराज माझं चुकलं. म्हटलं नाही चुकलं नाही आईसाहेबांना तुझं फूल घ्यायचं होतं. मोठा आनंद झाला त्याला. पुन्हा देवळाला तीन प्रदक्षिणा केल्या नाक घासलं आणि निघून गेला. आता तुम्ही विचारलं त्याचं नाव गाव विचारलं मला कोणालाच नाव गाव विचारायची सवय नाही कारण भक्तांना नाव येईन गावं येतं त्याचेच आहे. भक्ता इसे जाणार भक्त शब्दाला उकार नाही आकार नाही फक्त जोडाजोडी केली आहे. अक्षर जोडलेली आहे कोणाशी भ कोणाचं अक्षर आहे भगवंताचं. भक्ताशी जो जोडला गेला तो भक्त. आता भगवान काय सांगतात भक्तिमार्ग श्रेष्ठ प्रतिदान करताना माझ्या ठिकाणी त्याने मन गुंतवलं आहे आणि माझी श्रद्धेने जो उपासना करतो तो सगळ्यात श्रेष्ठ योगी. 12व्या अध्यायामध्ये सगळ्यात श्रेष्ठ नरसिंह मेहताचं उदाहरण दिलं. नामदेव महाराजांचं उदाहरण दिलं. चोखा महाराजांचं उदाहरण दिलं. श्रेष्ठ योगी काय सांगितलं की माझ्या बोटातून हाडं निघत नाही तो चोखा आल्याशिवाय निघणार नाही. देवा म्हणजे चोखा महाराजांना मंदिरात जायचं. चोखा महाराज पायरीपाशी उभे राहिले हात जोडले. देवा अरे पामराला एवढं श्रेष्ठत्व का देतोय कर यांना दाखवून चमत्कार असं म्हटल्याबरोबर दोन्ही बोटातले हाडं खाली पडून गेले. म्हणून यांना श्रेष्ठ योगी म्हटलंय. कानोपात्रा पतित तू पावना पावना मडबसी नारायणा. अरे तू पतित पावन म्हणतो मला त्या राजाने येणे पाठवलं जाऊ दे इथे.
म्हणून श्रेष्ठ योगी म्हणतात. अव्यक्ताची उपासना करतात ते सुद्धा, व्यक्ताची उपासना करतात ते सुद्धा मलाच येऊन मिळतात. जे ते उपासना करतात ते ते मला येऊन, मग कोणती उपासना कर, तुला अनुकूल असेल ती. पण एक लक्षात ठेव, त्याच्यामध्ये तुलना करू नको, ही मोठी ही छोटी ही कनिष्ठ नाही. सात्विक राजसी तामसी प्रकार तुम्ही ठरवता. अव्यक्तापासून मार्गाला क्लेश मात्र कठीण आहे. उपाय सांगून टाकला अर्जुना, अव्यक्त मार्ग जो आहे त्याच्यामध्ये क्लेश आहे. आता मग तुम्ही ध्यानाला बसले आणि तिथे मच्छर असले, लागेल का ध्यान? अंगावर बसलं की चुळबुळ होते. म्हणून ध्यानाचे लोक गुहेमध्ये जातात. कठीण आहे का? त्याला श्वास रोखणं मोठं कठीण असतं. श्वास रोखणं मोठं कठीण असतं. एकदा विवेकानंद हरिद्वारला ध्यानाची जागा पाहत होते. तर हरिद्वार हे जे स्थळ आहे हे मोठं क्षेत्र आहे, माया नगरी आहे, त्यामुळे तिथे कायम वर्दळ आहे. तो विवेकानंद असे गंगेच्या काठावर चालता चालता चालता, आपण जिथे उतरलो ना त्याच्या समोर, आपण जिथे आंघोळ करतो त्याच्यावरती पुढे गेलं की स्मशान आहे अशा कोपऱ्याला, दिसत नाही ते. तिथपर्यंत विवेकानंदाने येऊन गेले आणि त्या स्मशानामध्ये समाधीला बसून गेले. दोन दिवस समाधी उतरलीच नाही. सगळे पाहत आहे कुठे आहे कुठे कुठे. जेव्हा तिथे अंतयात्रा गेली आणि चलबल चलबल सुरू झाली तेव्हा हे समाधीतून उतरले. म्हणून गुरुगीतेमध्ये सांगितलं आहे की गुरुगीता स्मशानात सुद्धा वाचायची. माझं खरंच पुस्तक घेऊन वाचाल का? नाही, स्मशानात गेल्यावर आपल्या गुरुचं स्मरण करायचं की एक दिवस सुद्धा मला इथे मोठा विश्राम घ्यायचा आहे. म्हणून त्याच्या आधी आपल्याला उतरवून देता, विसावा घे भवन आता जा, एवढी कणिक ठेवून देता, पुढचा कणिक ठेवतो मागचा त्याला लात मारतो, बरोबर आहे? असं येते. जी श्रेष्ठ अव्यक्त उपासना आहे ती क्लेशदायक आहे. सगळ्यांकडून क्लेशदायक उपासना होत नाही. म्हणून भगवान म्हणतात अव्यक्ताची उपासना कठीण असली तरी मोक्षप्रद आहे. भक्तिमार्ग सुद्धा कर्म न सोडता ईश्वरार्पण बुद्धीने केल्यानं ती ब्रह्मी अवस्था प्राप्त होते. इथे कोणती? मोक्ष अवस्था. आणि कर्म करीत असताना भक्ती केली तर ब्रह्मी अवस्था. म्हणून आपल्याकडे ब्रह्मी भू झाले असं म्हटलं जातं. कोणी संत जर गेले ते भजन कीर्तन पूजन करत असेल तर ते गेल्यानंतर असं लिहिलं जातं ब्रह्मी भू. ब्रह्मी भू त्यावेळेस सर्वांनी कर्माने संन्यास घ्यायचा शक्य होईल का? नाही. जगामध्ये सगळ्यांनीच कर्म संन्यास घेतला, कर्मच करायचं नाही तर जग चालणार नाही. म्हणून सर्व कर्म माझ्या ठिकाणी समर्पण करणे आणि योग्य ते पूर्वक त्या कर्माचा उपयोग घेणे हा सुद्धा मोठा योग आहे. अर्जुना, यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की भक्ती योगातही कर्म करणे सोडायचे नसून परमेश्वराच्या ठिकाणी कर्माची फल अर्पण करायची आहे. आता तुम्हाला एकदम पांडुरंगाच्या भक्ताकडे घेऊन जातो. बोधले वा भगवंताचे परम भक्त. काय झालं, एकदा कार्तिकी वारी चालली होती आणि कार्तिकी वारी जाताना वारकरी लोक बोधलेबाच्या शेतात गेले. बोधलेबा आम्हाला काही खायला नाही. बोधलेबाने घेतलं आणि पेरायचे गहू सगळे वारकऱ्यांना देऊन टाकले. बाई म्हणाले का, म्हणे तुला काय करायचं आहे, आपल्या घरी कडू भोपळ्याचे हे पडले बिया आण दे पेरू. म्हणजे त्याने काय, अगं म्हणे तुंतुण्याला भोपळे उपयोगाला येत आहे, विकले नाही का, टाकून दिले सगळे भोपळे.
आता भोपळे टाकून दिल्यानंतर भगवंतानी पाहिलं केवढं कर्माचं फळ समर्पण करतो हा, याला खायला नाही आता गहू, म्हणून भगवंताने तिथे चमत्कार केलाय. भोपळ्यामध्ये गहू आणि हे राजाकडे कोणीतरी कंप्लेंट केली की हा बोधले वा स्वतःच्या प्रसिद्धी करता असे चमत्कार करतो. राजा आला, राजाचे दूध आले, भोपळे फोडले, भोपळ्याच्या मध्ये गहू. त्यांनी राजाला कळवलं महाराज हा चमत्कार म्हणणं चुकीच आहे, म्हणे मग ही ईश्वरी शक्ती आहे, तो काही भोपळ्यातून भोपळ्याचे गहू करतो हातात घेऊन, त्याच्या बेलाला लागले भोपळे आहे, त्याच्यात गहू निघताय, याचा दोष नाही. राजा आला, राजाने पाहिलं तर त्याला सांगितले सगळे भोपळे फोड, बोधले बाने सगळे भोपळे फोडले, आपल्या शेतात जेवढे गहू निघतात तेवढे घेतले, काही गहू राजाच्या करामध्ये देऊन टाकले आणि बाकीचे गहू गरिबांना वाटून टाकले. समर्पण भक्ती कर्मयोगातले सिद्धांत लक्षात ठेवा. माझं आपला याच्यावर काढून घेतो, तसं गुरुचरित्रामध्ये कथा आहे. एक शेतकरी रोज नमस्कार करायचा, महाराजांनी पाहिलं की अरे इतकी भक्ती येते, तिकडनं येताना म्हणे सगळे कापून टाक दो दाळ, त्याने घेतला सर सर कापून टाकला, असा पाऊस पडला सगळ्यांचा दोंदळा खराब झाला, याच्या शेताला फणगारे आले, इतकं पिकलं आपल्याला लागतं तेवढं काढून घेतलं, बाकीचं राजाला दिलं आणि बाकीचं दत्त महाराजांच्या समोर गोर गरीब जनतेला वाटून मोकळा झाला. महाराजांनी आशीर्वाद दिला. भक्तियोगातलं कर्म ईश्वराला समर्पण करणं. आपल्याकडे कोण काय नियम आहे, आपण चहा पित असलो कोणी आला तर लगेच अर्धा कप त्याला देऊन देतो, आपण बशीतला आपण पिऊन घेतो, पण तुम्ही मग्गा जर तोंडाला लावला तर मात्र देता येणार नाही, म्हणून घरी मग्गे ठेवू नका, कप बशीत राहू द्या. पण आता तुम्ही ऑफिसरचे बाप झाले होते मास्तर, लगेच मग्ग्यान प्यायला होत. आमची परंपराच अशी आहे की आम्ही आपल्यातलं दुसऱ्याला पशु पक्षी जीव जंतू आणि आगरी या पाच ठिकाणी दिल्याशिवाय आम्ही खात नाही, आमची परंपराच अशी आहे. आता जे तामसी लोक आहे आमच्यामध्ये त्यांची गोष्ट कशाला आम्ही करणार, गोष्ट सांगितली जाईल सात्विक लोकांची. आता पुष्कळ लोकांना मी असं सांगतो ना की तुम्हाला असा दोष आहे तर दारापुढे तुम्ही थोडंसं भात ठेवून देता, कावळे येते ते कावळे खाओ चिमण्या खाओ, पण आपण त्यांच्या स्मरणाने ठेवलं ना ते कोणत्या रूपात येतील आणि उचलून देतील, खडी काप तर खायना आपल्याला काय करायचं आहे, तिथे ठेवून द्या. मग आता तुम्ही काय रिक्षा करून त्या तलावर घेऊन जाल का, श्राद्धाच्या दिवशी घेऊन जाणं शक्य आहे पण रोज शक्य आहे का, आणि काही पडले झडले म्हणजे आपण गाव घास पितृघास ठेवून द्यायचा, मुंग्यांनी खाल्ला तरी चालेल, कारण सगळ्या जीवांमध्ये अंश आहे नाही का वाद. हे लक्षात ठेवलं पाहिजे. भक्तियोगानं कर्म करायचं म्हणून कर्माची फल मला अर्पण करायची. दोन उदाहरणं सांगितले तुम्हाला, अर्पण करून दिले देवाला, तेरा तुझं को अर्पण क्या लागे मेरा, समर्पण करायचं. भगवान म्हणतात माझ्या ठिकाणी चित्त एकाग्र करण्याचा अभ्यास कर. आता अभ्यास करायला सांगितला म्हणजे प्रयत्न करायचे, मांडी घालायची, दोन्ही हातावर हात ठेवायचे, ध्यानस्थ बसायचं. आज सकाळीच मला पोरांनी विचारलं की चित्र देवाचं रूप दोन मिनटं राहतं, म्हटलं तेवढं राहू दे, नंतर विचार येते तर येऊ देते, ते विचार बाजूला करण्याचे प्रयत्न करायचे. मी तुझा आहे, मी तुझा आहे, मी तुझा आहे असं करू नको, मी तुझा आहे, मी तुला शरण आलाय, तू माझा आहे, मी तुझा आहे, हा अभ्यास आहे. अहम ब्रह्मास्मी हा काय आहे, हा मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, तसं ब्रह्म जाऊ दे कोणी पाहिलं, मी तुझा आहे. तू माझा यजमान रामा, तू माझा यजमान. आता ही कथा सुद्धा आहे ना, कथा सुद्धा एकाग्र ध्यान आहे. जेव्हा त्याच्यात तन मन रंगून जातं ते मोठं ध्यान होतं, तीन तासाचं भागवत म्हणजे तीन तासाचं ध्यान आहे, असं कोणाचंच लागत नाही तीन तास, पण भागवतात मनुष्य एकाग्र होतो.
करती कथा वाची गाणे तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे, गोविंद गोविंद मना लागली या छंद, गोविंद की काया भेद नाही देवा तया। ही काया गोविंद झाली तर मग बाकीचं काय राहिलं? म्हणून ते म्हणतात अभ्यास करणं अवघड वाटेल आधी, मग तीन गोष्टी कर, थोडं ध्यानही कर, थोडं पूजनही कर आणि थोडं भजनही कर, कारण आधी कठीण वाटत, मग ध्यान लागायला सुरुवात। भजनामध्ये सुद्धा तन्मयता येईल, पण अशी नाही काही मादक पदार्थ घेऊन खंजरी वाजन घणघणघणघणघण, नाही मोठ्याने ओरडणं नाही, तन्मयता आली पाहिजे, आत्मभाव जागृत झाला पाहिजे। सकाळी सांगितलं अबा तुम्ही दुःखात असा आणि तुकारामाचा हा अभंग म्हणा, हरित या सांभाळी अंतर्बाह्य संत रडाली येऊन जाते, पण आपल्याला थोडेसे चटके पाहिजे, कारण दुःखामुळे रडतो आपण। हळूहळू काय करता परमात्म्याच्या वियोगानं रडायला लागतो मनुष्य, व्याकुळ होतो, आर्तभाव जागृत होऊन जातो, व्याकुळता प्राप्त होते, ते सुद्धा अवघड वाटलं तर केवळ माझ्यासाठी कर्म कर, कर्माचं खळ माझ्या ठिकाणी त्याग रूपाने समर्पण, हळूहळू सवय कर, अभ्यासापेक्षा ज्ञान चांगलं, ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ, पण ध्यानापेक्षा निष्काम कर्माचं आचरण श्रेष्ठ, आचरणानं शांती प्राप्त होते, हा भक्तियुक्त कर्मयोग तुला सांगितला, भक्तियुक्त कर्मयोग। पण स्त्रिया सगळ्या स्वयंपाक करतात आणि सगळे पोरं वेळ जेवलं की त्यांना समाधान होतं, भक्तियुग कर्मयोग। म्हणून मी सकाळी सांगितलं आईनं जीव घालताना मुलांची गोष्टी करायची आहे, खाऊन गेले अशी ओरडते ती व्ही आय पी, तेच काम आहे का तुझं करू का, हे बाकीचे कुठे जातील असं टोचून बोलते ती। मुलांशी बोललं पाहिजे, झोपताना सुद्धा बोललं पाहिजे, आई बोलत राहिली म्हणून ते आमचे आपलेबुवा सांगायचे ना की सगळे म्हणताय की जिजाऊन शिवाजीला झोपवलं, म्हणे नाही उठ उठ शिवबा, उठवलंय जाग केलंय काय करून, रामायण महाभारताच्या कथा सांगून अन्यायाच्या विरुद्ध शिवबाला तयार केलाय। आपण सुद्धा घरामध्ये मुला आणि सुनेच्या भांडण्यामध्ये मुलाला समजवलं पाहिजे की नाही तिला समजवून सांग, ओरडून उपयोग होणार नाही तर तुझ्या सहीत आम्हाला बसावं लागेल, समजून सांगायचं, हळू आवाजात सांगायचं, अन्याय करायचंच नाही, कोणालाही टोचून बोलायचं नाही, आप्तांना स्वजनांना, त्याच्याने क्रोध येतो, क्रोधाने कलह निर्माण होतो, अशांती निर्माण होते, आपली झोप उडते आणि समोरच्या ती झोप उडते। असा हा भक्तियुक्त अंतःकरणाचा कर्मयोग अत्यंत मला प्रिय होय। कर्मावायची खिचडी दृष्टांत घ्या, पारशी अंगाला गरज होते नाही म्हणे आण तू लवकर, जशी असेल तशी आण, भक्तियुक्त अंतःकरणानं समर्पण केली पाहिजे, तस्मात भावोही कारण। म्हणून पुष्कळ लोकांना काय सांगितलं ही दुधाचा नैवेद्य तुम्हीच दाखवायचा, कारण जो आणतो त्याचा भाव असतो तो, आपण पूजारी दुसरा भाव कमी होऊन जातो, काय उपाय आली आहे याच्यात, जो भावना प्रधान आहे ना। नामदेव महाराजांनी जीव घातलं तसं त्यांच्या वडिलांना जीव घालता आलं का, मग त्यांचा भाव नाही, नामदेव महाराजांच्या घराण्याच्या परंपराने नामदेव महाराजांना भाव उत्पन्न झाला, तुकाराम महाराजांच्या 13 पुरुषांच्या पुण्याईनं तुकाराम महाराजांना प्राप्त झालं। म्हणून संस्कार करत गेलं पाहिजे, संस्कार घालवले पाहिजे, मुलाला नैवेद्य दाखवायला लागायचं ना, तर आईने किंवा वडिलांनी मुलाला घेऊन बसत असं ताट ठेवा बाबा असं करावं, तुला आम्ही पाहून शिकता येत नाही का असं बोलून नाही, कारण त्याचं मन त्याच्यात नाही आहे। म्हणून मुलांना संस्कार लावायचे असेल तर आपण बसावं लागतं असं ताट ठेवावं, हळूहळू बोलावं, देवा जेवा देवा जेवा, कधी वळण लागेल
असं ते बोलायचं. कारण संस्कार करताना मृदू मधुभाषेमध्ये संस्कार केला पाहिजे. कारण त्या मनाला चिंतनाची सवय नाही आहे. हा अभ्यास आहे, हा अभ्यास आहे. चुकलं ना पाणी सांडलं तर देवाला माफी माग, त्याला ओरडून बोलू नये, क्षमा माग. चटका लागला तर लक्षपूर्वक काम करत जा, तुला देवाने शिक्षा दिली असं बोलायचं नाही. कारण तो दोन शिक्षा देतो का, मग मी नाही करत. समजवलं पाहिजे. जाणीव नेणीव भगवंती नाही, हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा. जाणीव नेणीव कळायची पाहिजे. एकदम वयात कळत नाही, हळूहळू कळत. म्हणून अंतःकरणानं मला अत्यंत प्रिय होणारा असा जो भक्त आहे त्याच्यामध्ये परिवर्तन होतं. अर्जुन म्हणाला काय परिवर्तन होतं? म्हणे बघ, तो असा कर्मयोग करून भक्तियोग करत असेल त्याला कोणाचाही द्वेष करावा वाटत नाही. एक नंबर, कोणत्याही जीवाचा मत्सर न घडो देवा, तुकाराम महाराज. कोणत्याही अपरोक्ष कोणाच्याही अपरोक्ष त्याला कोणाच्या निंदा करायची सवय लागत नाही. लागली असली तर कमी होते. सतत दुःखात समत्व बुद्धीने वागायला लागतो. आपल्याला जेव्हा दुःख प्राप्त होतं तेव्हा समत्व बुद्धीने वागतो. पा मागच्या अध्यायाचं वर्णन, समत्वम योग उच्चते. समत्वानं योग उच्च. आता मग समत्वाची एक बुद्धी सांगतो तुम्हाला. नरसिंह मेहते आला, मुलीच्या घरी आमंत्रण आलं. बायाने काय केलं, गाईच्या गोठ्यात उतरायला जागा दिली. कुठून आले वय? तर बाकीच्यांना वाईट वाटणार लागलं. नरसिंह मेहता म्हणे आपला व्याई किती ज्ञानी आहे, त्याने द्वेष भावना केली होती. अरे म्हणे कृष्णाची पवित्र जागा गाईची गोठा, त्याच्यामध्ये भजन करायला लागून गेलं, तल्लीन होऊन गेलं, आयराची वेळ आली. आता हे जर भजनात तल्लीन झाले, भगवान आहेर घेऊन गेले, आहेर वाजवून दिला, व्यायाने अपमान केलेला होता गाईच्या गोठ्यात उतरवायचा म्हणजे. पण यांची समत्व बुद्धी होती. समत्व झाल्याबरोबर देव निघून गेले. काय आणलं म्हणे तुझ्या बापाने? आहेर सुरू केला. जो मुनिमजी होतो तुला काय पाहिजे ते म्हणे दगडाचा तोंडा घेतला आणि देवाने टाकू त्याच्या डोक्यावर. समत्व बुद्धी नरसिंह मेहतेची. बारा वाद्य तो सगळे भक्त गोळा झाले पाहिजे ना, म्हणून सगळ्यांचे उदाहरण चाललेले आहे. दधा आम्ही भक्ती हो हा सगळ्यात श्रेष्ठ आहे अर्जुना. त्यांची कामं मला करावी लागतात. चोखोबांची काय बनून गेले देव? अशी मावशी कधीच पाहिली नाही. बाळांत पण करून टाकलं, चालली गेलं. काय बा तुम्ही किती वेळा कथा ऐकली, आपण किती वेळा सांगितली. नामदेव महाराजांच्या घरी पाणी भरलं, नाथांच्या घरी श्रीखंड्या रूपानं भांडे घातले. एवढं नाही तर नाथांना प्रातर्विधी पाय धुवायचं, पाणी सुद्धा भगवंताने द्यावं, केव्हा केव्हा घालून द्यावं. नाथ महाराज श्रीखंड्या नको. देवाला वाटायचं की काय सेवा, मी मोठ्या इच्छेने आलो आहे सेवा करायला, पण सेवाही माझ्या नशिबीने. तदा म्हणत श्रीहरी कोठो निपातला ब्राह्मण, प्रकट व्हावया मजसी झाला कारण. का आला ब्राह्मण कारण नसता, तू लक्ष्मीन जागी कोण? सगळ्या ठिकाणी विघ्न आणते परमार्थात कोण? परवा आमचे एक दूरचे स्नेही होते आव्हानाचे, ते म्हणे दादा हल्ली उत्पन्न फार कमी होत चाललं. मग मी त्याला एक आठवण करून दिली. म्हणलं तुला आठवतं का की तुम्ही सकाळीच
दिवाळीच्या दिवशी बैल माती घेऊन शेतात जायचे. आता जाता का नाही म्हणून माणसाच्या आधी वाटत म्हणून उत्पन्न कमी झालं म्हटलं या लक्षात ठेव. नाही म्हणून पुढच्या वर्षी मी जाईल म्हटलं बाय पुढच्या वर्षी तू गेल्यावर नाही उत्पन्न झालं तर पंढरून झालं काय ना वाटत. खरं माणूस काय करतो हा आणि लक्ष्मीला आळस नको आहे. ज्याच्याजवळ आले त्याच्याकडे थांबतच नाही लक्ष्मी. आलस्यम कार्यनाशाय बुद्धिनाशाय निर्धन. नुसतं दूध उचलून दाकाचं ठेवलं कंटाळा गेला मांजरीचं तोड घालून जाते. आमच्याकडे कधी काय पाप आहे कोणा टोक सारखी मांजर तोड घातलं म्हणजे तू आळशी आहे म्हणून तोड घालते तू तू ठिकाणा ठेवायला हा. हे लक्षात आलं पाहिजे ना. घराच्या बाहेर जर भांडे ठेवले तर कुत्र तोंड घालणार असते त्यात. तसं आहे आळस मोठा वाईट आहे. हे अर्जुना तो कोणाची निंदा करत नाही तो सुखदुःख समत्व बुद्धीने वागतो सदा संतुष्ट राहतो संयमी राहतो दृढ निश्चय करतो हर्ष क्रोध भय विषाद यापासून तो अलिप्त असतो. निंदा स्तुती सन्मान नितभाषी असतो आणि वाचाळ बोलत नाही. माऊली लिहिते बा अनंत वाचाळ बरळ ते बरळ. तुम्हाला देव पाहिजे ना तर वाष्कळ बोलू नका. कुठल्याही विषयावर कुठेही पोहोचून जातो माणूस. कुठल्याही विषयावर कुठेही पोहोचून जातो. सकाळी श्वानांची कथा सांगितलेली दोन लोक आलेले होते की श्वानामध्ये इतकी प्रेमता असते इतका स्नेह जोडतो श्वान की माणसाच्या गळ्यात दोन्ही पुढचे पाय टाकण्याचा प्रयत्न करतो. स्नेह प्रामाणिकपणा आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा आहे. अशी कितीक उदाहरणं आहे श्वानांची. आणि म्हणून श्वानांना आमच्या श्रीपाद वल्लभांच्या ठिकाणचं उदाहरण आहे दाखवीन मी तुम्हाला. ते मी संध्याकाळी होतो दत्तांच्या समोर बसलेलो होतो. संध्याकाळी माझी सगळी झाली आणि ते आलेच सगळं संध्याचं पाणी चाटून घेतलं. मोठं कठीण असतं. दत्ताच्या पुढे जे श्वान आहे ते कोण आहे चार वेद. चार वेद आहे. आम्ही कुवरपूरला गेलो तिथे तसंच झालं. खुर्चीवर बसलो त्यांनी दिली खुर्ची चारही बाजूने चारही बसलेले होते. अनुभव येतो कारण गुरु श्रेष्ठ आहे. त्यावेळेस तो वायफळ गप्पा मारत नाही कोणत्याही कामाचा आळस करीत नाही. कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी त्याच्या मनात फलाची अपेक्षा नसते. त्याचं चित्त माझ्या कृपेने सदा सर्वदा स्थिर झालेलं असतं. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन नितूपणाची झाली बोळवण एका जनार्दन श्री दत्त ध्यान. घर कुटुंब नोकरी व्यवसाय आवश्यक सांसारिक व्यवहार उत्तम वर्ण करावे आणि संसारात घरातल्या लोकांना अनास्था दाखवू नये की माझं तुमच्यावर प्रेम नाही लक्ष नाही असं नाही आपण. हा ते संज्ञान झाल्यावर त्यांना समजवायचं की आता मला किती दिवस तुमच्यात अडकवता असं समजवायचं. कारण आता माझा मार्ग भगवंताचा आहे. तुमचं कर्तव्य माझं पार पडलं. माझ्याकडून तुम्ही अपेक्षा ठेवू नक्की. किती उशिरा शब्द निघाला नका. समजून सांगायचं त्यांना आता मला तुमची चिंता करण्यापेक्षा अखंड चिंतन विठोबाचे मला त्याचं चिंतन करू दे असं समजून सांगितलं पाहिजे.
हे जेव्हा आपल्याला कळतं आजार झाला आपण थकलं अरे तुम्ही तुमचे उद्योग करत जा आता मला देवाचं चिंतन करू द्या प्रकृती कधी बरी होणार आहे आता कधी सही बरी असं करून आपलं चिंतन करत राहायचं ज्याला भक्तियोग प्राप्त होतो तो हळूहळू त्याच्यातून बाहेर पडत जातो गुंता न ठेवता उत्तम प्रकारे व्यवहार करणं म्हणजे मनाला वैराग्य आणणं कुठे गुंता न ठेवता नको नको गुंतू माया लागणं आचरणानं तो निश्चित शांतीपदाला पोहोचून जातो हयातीतच शांतीपदाला होतो नंतर स्मशानामध्ये त्याच्याकरता शांती शांती म्हणायची गरज राहत नाही मतपरायण असा भक्ताला मी अत्यंत प्रिय असतो आणि तो मला अत्यंत प्रिय असतो मत भक्त गायंती तत्र तृष्णा आम्ही नारद पुढे सांगतो खरं या अध्यायामध्ये 13 श्लोकाचे 19 श्लोक हे लहान मुलांना अर्थासहित समजवले पाहिजे 13 ते 19 12व्या अध्यायाचे म्हणजे आपलं जीवन कसं तयार करावं हे 12व्या अध्यायामध्ये समजून सांगितलंय मुलांना जर असं समजलं तर ते शीलवान बनतील नीतिवान बनतील खरं शिक्षण काय आहे हे त्यांना कळेल आणि बलवान आणि धैर्यवान मानसिक सशक्त पिढी बनेल हल्ली कशी बनली आहे आत्महत्या मुलं सुद्धा नापास झाली की आत्महत्या पिढी अशी पाहिजे 5वीच्या पेपरमध्ये रोज 2-4 तर आत्महत्या आहेतच मनानं आणि चित्तानं सशक्त नाही अस्थिर आहे म्हणून 12वा अध्याय समजवला पाहिजे लोकांना का इतकं अस्थिर होऊन जातो जायचं सामोरं परिस्थिती जी निर्माण होईल त्याला जायचं समोर आता परवा आपण ते नाशिकचं उदाहरण पाहिलं ना वडील गेले कोरोनामध्ये मुलगी म्हणाले आई पप्पांकडे जायचं पत्नी म्हणे पप्पांकडे जायचं दोघांनी फाशी लावून घेतली आणि मरून गेले कोणी सुखदुःखात सामील झालं नाही याच्यातून बाहेर कसं पडायचं हे समजवलं पाहिजे नुसते लोक बाहेर काढून घेऊन जातात दुसऱ्याच दिवशी असं सांगावं लागतं भाऊ आता विसरा आपलं आपलं सावरा 10 दिवस लोक राहतील हळूहळू एकाला जावं लागेल हा जगाचा व्यवहार आपल्याला आपल्या पायावर उभं राहता येतं हळूहळू मुलं मोठे होतील लग्न होऊन जातील हे सगळं तुम्ही दुःख असं समजावा जर हल्ली कोणी समजवत नाही ते म्हणते आम्ही पैसे पाठवून देऊ तर पैशाने समज नाही होत पैशानं व्यवस्था होऊन जाते म्हणून लोक सणावाराला कोणी कोणी एक जाऊन राहायचं त्यांच्यामध्ये कारण त्या सणावाराच्या दिवशी आठवण येते शीलवान म्हणतात धैर्यवान म्हणतात मानसिक शक्ती येते तसं जर नाही केलं तर ही आज जी पिढी दिसते आपल्याला केवळ मार्कांवर नोकरी मिळते आज कशावर नोकरी मिळते आहे मार्क आणि पहा मार्क भरपूर आहे काम भरपूर करताय पण त्यांना काहीच उमजत नाही नंतर आता बघा तुम्ही पोरं 9 बसतात कम्प्युटर पुढे तर रात्री 9 काम करतात म्हणजे थोड्या वेळ उरले आता ती कशी शक्ती राहील इकडे आई सुद्धा म्हणते पगार वाढत नाही त्याचा पगार वाढत नाही तो वाढेल पगार पण त्याची शक्ती कमी होऊन जाईल ना हिंबालवाडीत टाकायला 1 लाख रुपये लागतात मग दुसऱ्या शाळेत टाकणं भाऊ नाही 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 कारण कर्तव्य बुद्धीची जाणच राहिलेली नाही म्हटलं तू कोणत्या शाळेत शिकला होता मग तू इतक्या पगारावर गेला ना तोही जाईल चिंता करू नको मनुष्य बेछूट झालाय आणि त्यामुळे डिप्रेशन सोपा शब्द झालाय डिप्रेस या पुढच्यांवर किती डिप्रेशन आले या वर्षात पाहतो म्हणून मी जर तुम्हाला म्हणतो बसू नका त्या खुर्च्यावर
कारण सगळे बिलकुल आता संध्याकाळी वैद्यकीय सल्ला घ्या लिहून दिलं काही इलाज नाही त्याला. ईश्वरी आराधना ही करावी लागेल, मानसिक बल वाढलं पाहिजे, तितिक्षा सहन करावी लागते. म्हणून पिढीचं कर्तव्य समजवलं पाहिजे. अर्जुना शिक्षणामुळे मुलं बिघडतातही आणि सुधारतातही असं झालंय. एकीने होऊन गेले पोर, आपलं आपलं बाधा, आपलं आपलं बाधा. त्याला कधी म्हणतात आई वडिलांना फोन, मला कुठे वेळ आहे, बस तू सोपं सांगतो मला कुठे वेळ आहे. शेजारी पाहायला तयार नाही, पाजारी पाहायला तयार नाही, कोणाशी बोलायला नाही, खाली मान आले घुसले बाहेर निघाले चालले चालले चालले. मग धैर्य येईल कस, तिथून उठले टीव्ही पुढे बसले, टीव्ही मोबाईल मध्ये घुसले नाही, त्याच्यावरही शिक्षण मिळतं म्हणे. अरे पण ते शिक्षण आणि व्यवहारिक शिक्षणात फरक आहे, आणि त्याच्याही पेक्षा अध्यात्म शिक्षणात फार. म्हणून तत् श्रवणम काय करशील अर्जुना, चांगल्या लोकांचं ऐक. आता देवापेक्षा आणखी कोण चांगलं आहे, तर मी सांगितलेली गीता संतांच्या मुखातून ऐक म्हणजे लवकर समजेल. आणि मग ज्या वेळेला अर्जुन द्वारकेमध्ये जायचे त्यावेळेला भगवान श्रवणाला बसलेले असायचे आणि त्यांच्याबरोबर अर्जुन श्रवणाला बसायचे. भगवान स्वतःच्या राज्यामध्ये दुर्वासांना यांना त्यांना बोलून आपल्या कुटुंबियांकरता श्रवण घडवायचे. आपल्या कुटुंबियांकरता श्रवण घडवा. म्हणून सकाळच्याही प्रवचनात सांगितलं की घरामध्ये सामुदायिकता व्रत झालं पाहिजे. सामुदायिक व्रताचं, सामुदायिक प्रार्थनेचं, सामुदायिक भजनाचं, सामुदायिक संगीताचं बोल जास्त असत. दुरीत गेलं पाहिजे घरात, दुरितांचे येतीमध्ये जाऊ, विश्वस्वधर्म सूर्ये पाहू, जो जे वांछील तो ते. तुम्हाला तुमच्यातलं एक उदाहरण सांगू, काही लोक जेवण करून येतात ऐकायला आणि काही लोक जेवण न करता आलेले असतात. या दोघांची अवस्था सांगतो तुम्हाला. हे जेवण न करून आलेले लोक घरी गेल्यानंतर तुम्ही बोटं पटकन वरती करा, जेवढी भूक लागलेली असते ना तेवढं खाल्लं जात नाही, अल्पशा येतात पोट भरून जातो. श्रवणाचा हा फायदा आहे, म्हणजे शरीरातली आसक्ती एकदम कमी होते श्रवणातली, म्हणजे शरीरामध्ये श्रवण शक्तीच्या योगानं बल येतं. आणि तुम्ही लागलं तर खाऊन येणारे बिना खाऊन येऊन टेस्ट करून पा महिनाभर, एकदम अल्प खाल्लं की एकदम पोट भरून जात का, तो श्रवण शक्तीच्या योगानं शरीरामध्ये बल प्राप्त. श्रवणे वाढे विरक्ती, श्रवणे वाढे भक्ती, श्रवणे मिळे मुक्ती. कारण भूक तर शरीराला लागते थोडीशी, पण मनामध्ये आवड असते म्हणून माणूस जास्ती खातो. शरीराला प्राणाला किती लागतं, 5 घास, मग मनाला लागतं काय चांगलं झालंय, काय चांगलं झालं ते जास्ती जातं. म्हणून भगवान म्हणतात अर्जुना चांगल्या लोकांकडून श्रवण कर. हरये नमः, हरये नमः, हरये नमः असा भक्तियोगातला 12वा अध्याय समाप्त झाला. उद्या 13वा अध्याय आहे. 13व्या अध्यायामध्ये क्षेत्र आणि क्षेत्र विभागाचं वर्णन केलं आहे, ते उद्या पाहू. कृष्णार्पणमस्तु.